दिवाळी अवघी चार दिवसांवर राहिली आज जगू येणार म्हटल्यावर कोण आनंद झाला होता आसपासच्या वस्तीतली माणसं सुद्धा आस्थेनं चौकशी करत होती रुक्मिणी तर पत्र आल्यापासून सारखी धडपडत होती साऱ्या घराला तिने स्वतः खपून रंग दिला होता सांडगे पापड करून ठेवले होते दिवाळीचं गोडधोड तयार होत होतं दिवाळीच्या निमित्तानं जगूला एखादी अंगठी घालावी असा आम्हा दोघांचा विचार होता इंजिन चांगलं चाललं होतं पावसाचा पत्ता नसल्यानं सारा शेतकऱ्यांचं लक्ष इंजिनवर ओढा आणि विहीर यातल्या पाण्यावर जो यायचा तो इंजिन मागायचा नवं इंजिन असल्यानं कमी डिझेलमध्ये जास्त वेळ चालायचं त्यामुळे लोकही खुश शिवाय मी अडचणी सांगत नसे दिला दिवस ठरला टाईम इंजिन पोच काम संपलं की पैसे घेऊन परत गरीब भेटला तर चार पाच रुपये कमीही करायचो त्यामुळे लोकांचा ओढा आपोआप आमच्या इंजिनकडे वाढलेला होता भाज्या चांगला तयार झाला होता इंजिन स्टार्ट करण्यापासून राहिलेलं डिझेल काढून आणण्यापर्यंत तो न सांगता सारी कामं करायचा का चार आठ दिवसाला पाच लिटरचा डबा फुकट मिळायचा ते विकून वरचे पैसे मिळायचे मुक्काम कधी कुठल्या ओढ्यात पडेल सांगता येत नसेल कुठल्याही ओढ्याखाली लेफ्टक खालवर घालून आम्ही पाडायचो रात्रभर इंजिनाच्या आवाजानं शिवार दणाणत असायचं कितीही महादुष्काळ पाडला तरी गावाच्या दक्षिणेकडची बेंद आटत नसे बहुतेक आमचा तिकडेच राबता असायचा इंजिन हत्तीच्या सोंडेगत पाणी फेकायचं पिकाला पाणी पाजणाऱ्याची बेंबळ ओढायची रात्र असो दिवस असो मुक्काम ओढ्यावर मी तर आठ आठ दिवस घराकडे फिरकतही नसे बैल पैरकरांच्या स्वाधीन केला आणि सारं लक्ष मी इंजिनाकडे पुरवलं जाळीची जमीन गेल्यापासनं माझं कशातही लक्ष नव्हतं पैसे मिळणं बाजूला राहो पण साधी पेरण्याचीही परवानगी नव्हती इंजिन आल्यामुळे एक बरं झालं होतं रोजचा रोकडा कॅश खिशात राहत होता खिशात शे दोनशे रुपये नाहीत असा दिवसच नसायचा टेरिकॉटच्या नेहरू शर्टच्या वरच्या खिशात नेहमी एक शंभराची नोट शो पातळ लावावं तशी ठेवलेली असायची रात्री मात्र न विसरता एक बाटली लागायची चांगलं चुंगलं खायला मन सोकलं होतं ओढ्याच्या कडेनं सारी कोंबडीची पिसत झाली होती आरट्यांना ऊत येत होता तुरुंगातून पळालेला रांग्या अधूनमधून अपरात्री भेटत होता मिळेल ते चापून हणत होता इंजिन आल्यापासून महादूचंही शाळेतलं मन उडालं होतंच जवळजवळ शाळा सोडून तो इंजिनामागे भटकत होता त्याला ओढ्यात दिवसभर थांबण्यात मजा वाटत होती मी दोन चारदा सांगून बघितलं पण त्याचं लक्षण काही ठीक ना म्हटलं न जाय का शाळेत निदान इंजिनावर लक्ष तरी ठेवतोय किरकोळ काम करतोय शाळा सोडून ओंडग्यावानी फिरण्यापेक्षा हे चांगलं जगूला आणायची तयारी केली कदमाशी पायरा केला होता त्याला बैलगाडी झोपायला लावली गाडी झोपली तेव्हा सकाळचे दहा वाजले होते अकराची एक्सप्रेस यायला अजून एक तास टाईम होता निघालो गाडी पळवत स्टेशनकडे माधू होताच माझ्या गाडीत माझ्यापेक्षाही त्याचा उत्साह दांडगा बसल्या बसल्या करंजाच्या पानाच्या पिपण्या वाजवत होता वाटेत आमचा अक्षरशः रानवा बनलेलं रान लागलं आणि जुन्या पिसाट आठवणी मनात घुमू लागल्या याच जागेवर मी ज्योत्याला चोपला होता पेटलेलं वैर या मातीनं उघड्या डोळ्यानं पाहिलं होतं महाधू न सुटणारे प्रश्न विचारायचा उत्तर दिलं तरी प्रश्नांना फाटे फोडून विचारत राहायचा त्याच्या कल्पक बुद्धीचं मला कौतुक वाटायचं ऊन रखरखतं होतं भलताच कडक उन्हाळा जाणवत होता पितळेचं भांड तापावं तसा माणूस तापत होता रेल्वेच्या कडेनं गुरं राखणारी पोरं झाडाखाली डाव मांडून खेळत होती खिदळत पळत होती रोजच्या सवयीनं गुरु तेच तेच गवत दातलून खात होती ते चिमुडभर गावतावर बादलीभर पाणी झोकणारी ती गुरं उन्हाचा कडाका सहन होईन असा झाला की सावलीकडे पळत होती कुठेतरी धुरकट गवती रंगाच्या चिमण्या चे भुरकत होत्या घुंगरांच्या तालावर बैलर रिकामी गाडी पळवत होते उन्हाच्या गरमझळाही आज सुसह्य वाटत होत्या गाडी नाल्यातून वर आली आणि समोरून वेळा नाचवत बाबू काशीद आला नट्या नाकाचा भुंडा काशीद वेळा नाचवत म्हणाला काशी आव गाडी मी आपला हसलो त्याला उत्तर न देता उलट विचारलं काय काशीद आप्पा काय नाही जरा स्टॅशनावर हो गेलतो तो इळं घेऊन आ इथं मगाशी आमच्या बांधावर निरगुड्या कापत होतो तो दुरपाचा कांता निघाला होता का राडला म्हटला आला चहा देतो आलो चा मारून नुसता चहाच होय चिवडा नाही कोण देत आहे आम्हाला चिवडा चला मी देतो निघाला काशी दाप्पा तसाच आमच्या गाडी माग हातला वेळा तसाच जसा सकाळी राहण्यात येताना होता बायको घरात बसून देत नाही म्हणून पठ्ठ्या राहण्यात येतो रेल्वेच्या रुळाकडे असलेल्या आंब्याखाली निवांत बसतो गावचा कोणी ममईवाला कोणी मिल्ट्री मॅन किंवा कालेचं एखादं पोरग दिसलं की हा चटकन उठतो नेमका आडवा येतो बोलून पेचात पकडतो नमस्कार हा नमस्कार लय दीच दिसला नाही का आला होता झाला की महिना काय सांगताय राव ना आम्हाला कसं नाही माहिती तुम्ही कामाची माणसं काय सुचते वे कामात नाही ते बाकी कराय म्हणा काय बी म्हणा तुम्ही सुभानराव पण तुम्हाला नोकरी लागल्यापासून तुम्ही साऱ्या घराची राया बदलून टाकली बरं का कसं काय नाही मस्त छान मानलं की घर गावा झाकाच बसताना बसीवलं तुम्ही अहो तुमच्यासारख्यांची कृपा छा आमची कसली हो देवाची देवाची म्हणा बरं आता पुण्याला का हो हो बरं आहे ना व द्या इकडं वजं घेतो तुमचं नाही कशाला उगेच या तायकाच्या आप्यायला आता बसून तरी काय करतो इथं चाला तुम्हाला बसीवतो गाडीत आणि येतो माघारी निघाले काशीदराव वेळा नाचवत त्याचीच तंबाखू खाऊन त्याच्या डोंगणाला चुना पुसत असं दिवसभर चाललेलं असतं घड्याला चालायचा कंटाळा नाही डेराभर चहा दिला तरी एकटा पील दिवसभर असा एकटा हेलपाटे घालत असतो चिवड्यावर म्हटलं तरी एक दिवस काढायची तयारी घरी काही नाही अशातला भाग नाही आहे पदरात दोन पोरं चांगली बायको दावणीला दोन म्हशी दहा बारा एकर शेती सारं चांगलं आहे पण सवय आपली एक एक स्टेशनमध्ये एक वेळ गाडी येणार नाही पण बाबू काशीची स्टेशनला भेट नाही असा दिवसच नाही सगळ्या पुढं हॉटेलला चिरून ऑर्डरी सांगायला तयार अशा या बाबू काशीद बरोबर गप्पा मारण्याच्या नादात स्टेशन कधी आलं समजलंच नाही महादूला आणि बाबू काशीदला शेव चिवडा दिला आणि मी सिगरेट ओढत बसलो चिवडा खात बाबूरावाने विषय काढला वरी झालं का जगूला जाऊन हा येत्या पूर्ण मला होईल नंबर मारला गावात पार मुळातच हुशार मला वाघाच्या बेळ्यात हात घालून ससा काढणार तर तसं अंगा न भारी का आपण महिंदा काट एकट मांगोळी वाढायचं चिवडा खाऊन चहा पिऊन झाला तसा मला सिगरेट मागायला लागला कितती वेळ आहे गाडीला सुटलीच म्हणत होता मास्तर मग चला की आज जाऊ प्लॅटफॉर्म तिकीट काढायला पाहिजे की काय त्याला काढायचं मास्तर आहे की वळखीचा माझ्या हे कारण दीड रुपयाला टो आला गेलो आहात तो समोर मास्तर पठ्ठ्यानं स्टेशन मास्तरला रामराम घातला वर म्हणतोय कसा ए मास्तर आम्ही तसंच घुसले बरं का नाही तर बाकडन बिकडन हसला कडी मात्राशी हसू बाबूरावच्या टाळक्याचं कौतिक वाटलं हो नाहीतरी कोण विचारतोय लहान स्टेशनमध्ये येतात किती जातात किती कोणाचा कोणाला मेळ नाही जगू दिसला तसा बाबू काशीत मोठ्यानं ओरडला माझा तर विश्वासच बसला नाही इतका झेगू बदललेला होता मिल्ट्रीच्या हिरव्यागार पोशाखात चकचकीत बूड घालून तो आला होता आधीच गोरा उंचापुरा त्यात प्रकृती सुधारलेली चांगला गाठ्या बांधला होता मिशा राखल्यानं भारदस्त दिसत होता सामानही भरपूर आणलं होतं बॅग बिस्तरा सुटकेस दोन पिशव्या याशिवाय खांद्याला अडकवलेली बॅग काय काय सामान घेऊन आला होता त्याचा तोच जाणे सगळं बघितलं आणि माझे तर डोळेच डबडबले गाडीतून उतरताच तो मला कडकडून भेटला डोळे पुसत मी त्याच्या पाठीवर थाप टाकले अंगावर त्यांनी कसलं आत्तर शिपडलं होतं कोणाला माहिती काय घमघमाट होता त्याच्या घम पुढे मीच आज्यागळ वाटत होतो माझं मलाच लाजल्यागत झालं त्याच्या डाव्या हातात घड्याळ आणि उजव्या हातातल्या बोटात हिऱ्याची अंगठी होती संपूर्ण वर्षात त्यांनी एकही पैसा पाठवला नव्हता आम्हीही मागितला नव्हता त्या पैशाचं त्याने चीज केलं होतं त्याच्या बोलण्यात ही एक जरब जाणवत होती प्रभाव पडेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं जगू जगू आज डोळे निवलं बघ माझं तर बेद चांगली राखलीच बरं वाटलं जीवाला आता तुमचा आशीर्वाद अन्ना दुसरं काय आणि हे बाबू काका कुठे भेटले अरे माझा मी चालू आहे म्हणलं पुत्याने येतोय दम निघतो हे मला घरी आलो की चला चहा घेऊ चला बाबुराव ओझ सावर सगळ्यांच्या पुढे सगळं सामान गाडीत व्यवस्थित बसवलं गाडी वडाखाली सावलीला उभी केली चिपाडं गोळा करून गाडीत टाकली जगून थंड सरबताच्या चार बाटल्या मागवल्या मग काय बाबूराव स्वर्गातच जगू हसला महादूला जवळ घेतलं पेड्यांचा पुडा घेऊन दिला आणखीन काही पाहिजे का विचारायला लागला त्याच्यात झालेला हा बदल बघून मी आवाक झालो गाडीत बस म्हटलं तरी तो बसला नाही उलट तडा तडा चालत म्हणाला अरे आम्ही फौजी माणसं चालायचा कंटाळा नाही बेशक दहा मैल काळ चालायचा असं ना तरीही मी आणि बाळू काशीनं आग्रह करून करून त्याला गाडीत बसावलाच अगदी अवघडल्यासारखा बसला तो निघाला गप्पा छाटत इकडच्या तिकडच्या गमती तो सांगत होता एका वर्षात त्यांनी बराच अनुभव गाठीला बांधलेला होता त्याच्या बोलण्यातनं सगळं जाणवत होतं इंजिन आणल्याचं सांगताच तो खुश झाला वरच्या खिशातली सिगरेट काढत म्हणाला अन्न शिगरेट वडली तर चालेल ना अरे त्यात काय घाबरायचं आता बरोबरीला आला की तू वड अन्न अन्न तुम्ही बरंच बदललं तुला काय वाटलं आडानी माणसावाने मी बुरसटलेल्या विचारायचं आहे वे नाही तसं नाही गावात बघतोय की आपण तुम्ही खूप चांगले बाबो काका घ्या शिगरेट घ्या तुम्हाला पण मी मनात म्हणालो तू दिलं नसतंच तरी या बोलबहादुराने खिशात हात घालून घेतला असतं आसपासची माणसंही प्रसन्नतेनं चौकशी करायला लागली जगू आला आणि सगळा आळस कुठल्या कुठे पळाला मांग वडार चांभारी सगळे आस्थेनं चौकशी करायला लागले काय जगन्नाथ राव आहे ना असं विचारून खुशीनं मान हलवायला लागले सगळ्यात भारवली होती ती रुक्मिणी मुलाचं स्वागत करावं तसं ती धीराचं स्वागत करत होती तो बैलगाडीतनं उतरताच तिने त्याला ओवाळलं पाय धुवायला पाणी दिलं घरात येताना हातावर साखर ठेवली आसपासच्या माणसांसकट सगळ्यांसाठी सरबत केलं माणसं गेली आणि धीर भावजाईचा सुखसंवाद सुरू झाला तिने त्याच्या तब्येतीची प्रेमळपणे चौकशी केली जेवायला गोडधोड केलं त्याला आंघोळीला गरम पाणी दिलं त्यानं आणलेला स्वच्छ टर्किश स्टॉवेल झाडून वार वळणीवर टाकला जगू घरी आला आणि घरातला सगळा कर्कशा कुठल्या कुठे पळून गेला त्यानं आणलेल्या दोन हजारांच्या नोटा त्यांनी माझ्याजवळ नाही दिल्या आपल्या वहिनीजवळ ठेवायला दिल्या वर म्हणाला राहू दे तुझ्याजवळ लागतील तसे मला दे माधू तर सारखा पोरं जमवून नाचत होता शर्ट पॅन्ट खाऊचे पुढे रंगीत पेन सगळ्यांना दाखवत होता नवे कपडे घालून मिरवत होता जगु दादाची टोपी घालून पोरांना भीती दाखवत होता आसपासची पोरंही जगूदादा जगूदादा करत आसपास घुटमळत होती जगू तसा मनानं मोठा होता एक गारेगारवाला गारेगार विकत होता जगूनं त्याच्या डाबड्यातल्या साऱ्या कांड्या घेतल्या आणि साऱ्या मांग वस्तीतल्या वडार वस्तीतल्या पोरांना वाटून टाकल्या पोरं खुश त्यांचे बाप खुश तीन दिवस झाले आणि रुक्मिणीनं विषय काढला मला ती म्हणाली भाऊजींचा काही विचार आहे का नाही कसलाही विचार हो कसला मजी बघा आता तुमचं तुम्ही आता चांगली नोकरी लागली चार पैसे कमवते बघा की काहीतरी अगं पण नाही आता पण बिन काय ना का आडवा आणू तुळशीचे लग्न कुठं लांब आहे ती वै दोघेही जेवत होतो रुक्मिणीचं बोलणं ऐकून जगू लाजला तसा मी म्हटलं नाही आपलं काय नाही जगून निस्त वय मानव पोरगी अशी फाकडी काढतो बघत राहा आजपासून थोडं काय सुरुवात करतो ते वयमानाची कशाला वाट बघताय थोरलं म्हणून तुमची बी काहीतरी जबाबदारी आहे का नाही तू म्हणते ते बी करायचे बरं का दुसऱ्या दिवसापासनं पोरगी शोधायला सुरुवात केली मी रोज भेटेल त्याच्याजवळ हाच विषय पै पाहुण्याचा सलंग जुळतोय का इथपासून देण्या घेण्यापर्यंत सगळं बघायला लागलो जागा शोधायची तर चांगलीच शोधायची पोराचं जन्माचं कल्याण झालं पाहिजे पैसा नका मिळे ना पण पोरगी चांगली असावी निदान रुक्मिणीची बहीण शोभेलाशी गावात दोन चार लग्न जोडली पण आमच्या जगूचं काही कुठे जोळे ना पायातले जोडे फाटायची पाळे काय काय मुलींचं बाप यायचं चा चालून पण उचलून रुपये द्यायचं म्हणल्यावर कुताय लागायचं सारेच मी फुकट पाहिजेल नवरा लेखो दुसऱ्याचं घेताना लाज नाही का वाटत देताना कशासाठी हात आखडताय स्वतःच्या पवाराचं लगीन असलं तर रुपये वीस हजार मागतील पण दुसऱ्याला द्यायचं म्हणल्यावर पाच हजार देऊन लगीन करून देतो असं म्हणतील माणूस भयानक स्वार्थी स्वतः पुरता भक्त विचार करणार रोज नवं गाव हिंडून मी कंठाळलो पोरी बघणं हा स्वतंत्र उद्योगच होऊन बसला होता रोज दिवसभर दरवेशावाणी फिरायचं अह त्याला निदान चार पाहिल्या ज्वारी तरी मिळती पण आम्हाला पदरचं पन्नास घालावं लागायचं रोज सकाळी उठायचं खिशात शंभराशी नोट टाकायची चांगले इस्त्रीचे कपडे चाडवायचे बॅग नाचवत पळायचं एस टी महामंडळाला मदत करत धावायचं पंधरा दिवसात अकरा पोरी बघितल्या साऱ्या नापास काही जगुणं नापसंत केल्या कायदेनं घेणं जमना गुणाचे ग्रहच बरे नसायचे कसली ना कसली आडकाठी सारखे असायचे शेवटी रुक्मिणीच म्हणाली आता लय चोखळत बसू नका लय उकारलं का, का सोनं नाही गावत मातीच निघती आता घ्या मिळतं आणि टाका जमून बघू आज तेवढी देशमुखाची पोरगी बघतो काही तो निर्णय घेतो दिवस तरी किती राहिलं गाठली कुर्रवली देशमुखाची पोरगी मात्र देखणे चाफ्याचं फुल नुसतं गोरी पान नाकी डोळी डिट्टो रुक्मिणीगत रुक्मिणीची धाकटी बहीण श्वाभावी अशी जगून बी पसंत केली अव एखा असता तर त्यांनी सुद्धा पसंत केली असती असं रूप होतं तिचं जगताबाच्या घरची सून शोभण्यासारखी होती पाहुणे दुसऱ्या दिवशी आमच्या घरी आले सुपारी फुटली देणं घेणं दहा हजार रुपये ठरलं एवढा हुंडा देऊन वर लग्न करून द्यायचं तिसऱ्या दिवशी पत्रिका छापायला टाकल्या पाचव्या दिवशी मिळाल्या गावभर वाटल्या माणसं आखरीत करायला लागली इतक्यात लगीन जमलंच कसं असं माणसं एकमेकांना विचारायला लागली सारी तयारी झाली आसपासच्या काही आमच्या गावातल्या आयाबाया खपायला लागल्या पाराजवळची बामणाची तर वरमाय बनवून मिरवायला लागली दुसऱ्या दिवशी कुरवलीला वराड जायचं तर आदल्या दिवशी एक मोटरसायकल आमच्या दारासमोर येऊन थांबली पाहुणाच होता म्हणाला ए लगीन होणं शक्य नाही आपण का नाही म्हणजे नाही आपण कारण काय तो काय भावला बावलीचा खेळ आहे वय तुम्ही आम्हाला फशिवलंय म्हणजे का काय झालंय काय पोराला कोड आहे कोण म्हणतं असं अरे गाव म्हणते अरे गाव म्हणजे कोण नाव सांगा ना हा ना त्या माणसाला मोरं तुमच्या मोहरं मी विचारतो त्याला ए बागा वाद नको आम्ही कोड असणाऱ्या पोराला पोरगी देणार नाही आपण कोण म्हणतो कोण पोराला कोड आहे हे जगू ये इकडं काढ कापडं अंगातली अव पर ते काय नाही सोक्ष मोक्ष लागलाच पाहिजे जगूला आम्ही उघडा केला बघा बघा डोळं उघडं ठेवून बघा याच्या पाठीकडं पोटाकडं वंचित चुथुमारीजेनं तुम्हाला सांगितलं नाव सांगा पर आम्हाला ते चाचरू नका तुमच्यावर नाही आम्ही रागवत एक पैसा नाको लगीन तस करू पण असं भंपक बोलणाऱ्याचं नाव सांगा कशाला उगा का भांडाण भांडण पाहुणं आमचं या आम्हाला माहिती चला चहा पाणी घ्या अरे तुम्ही शिकली सवरलेली माणसं या याड्याचं ऐकून असं करता ये नाही नाही तुमच्या वाईटाव असणाऱ्या माणसाचं का मी वाईटाव कोणाच्या कोण नाही इंदिरा गांधीला काय कमी विरोध आहे का पण वाईटासाठी विरोध करावा चांगल्यासाठी नाही चांगलं होत असेल तर होऊन द्यावं जेव्हा पुन्हा पुन्हा खोदून विचारलं तेव्हा पाहुण्यानं गणू जाधवाचं नाव सांगितलं मग मातूर भिरडलो या जाधवाच्या आईला आता व्हलरच लावतो असं म्हणत सुटलो काठी घेऊन जगू आणि पाहुणा आडवत होता पण मी ऐकतोय आलो त्याच्या दारात बायको भाजलेल्या शेंगदाण्याची फोलकटं काढत का। हा, होती वहिनी जाधव आहेत का काय आहे की पोती वाचत्यात घोसलो आत जाधव चष्मा लावून पोथी वाचत होता ढोसला काठीनं पोथी लावली उडवणं एका लातेत गडी केला होता ना ए अकरमाशे भाडवे गळ्यात माळ घातली काय चालवले काय गावात काय कोण कोण तुम्ही वय हा जगताप तुला काय वाटलं दादा बाई वय उठ आधी बसू नको तिथं आताळ्या गत चल माझ्या माग पर तुझ्या आईला तुझे भडकवले दोन कान पडत बोल माझ्या जगूला कोड आहे असं पाहुणीसने कोणी सांगितलं ना मामान मला काय माहिती मी नाही सांगितलं खोटं बोलतो वय बोबाटने ताड दिशी माळ तोडली एका ह्यालपाट्यात पाडला काठी लावली मानेला निब्बार ट्याचला त्याची बायको लागली बॉम्बलायला मधी पडून सोडवायला लागली मी मोठ्यांदा म्हणलो वहिनी तुम्ही मधी पाडायचं नाही यो लई दिस झालं आतनं काड्या घालतोय पायातली चप्पल काढली आणि सडकलं मुसकड अरे भाडव्या आमच्या घराच्या मागं का लागला तू आता कुठं आमचं व्यवस्थित होत आलंय तरवर मधी फुनगे टाकायला बघतोय अरे माझा भाव कसा पितळेच्या तांब्यावानी स्वच्छ आहे कोड आहे असं खोटं सांगून लगीन मोडतो आहे त्याचं नाही चूक झाली पुन्हा कर चूक मग बक्की गोडे घेतनं पायच काढतो तुझा मला बी हानव्या जागत्या मानत्यात बापानं उभ्या गावाशी टक्कर दिली मी बी ही झोन जाखरीला नेणार इतनं मोरव्या गाळ्यात माळ बांधली तर याद राख भुवा बनवून गोंडागत वागतो आहे तू गुरु तुझा गुरु कोण आहे माहिती मला याला पण एकदा रेंगाण दावणार मी माणसं मध्ये पडली भांडण सोडवलं तसं जाधवला अवसान आलं बाया सावर दातात गाळणारं रक्त पुसत मानला घरात शिरून मारतोय हान मे बाडव्या फौजदारीच करतो तुझ्या अरे तू करून बघ ना माळ इथल्या मण्या गणिक घाव घालेल फासाव जाईल पण तुला संपवेल तवा राहील तेवढे जगू आला काठी घेऊन शिव्या देत आत घुसायला लागला माणसांनी समजूत काढून आम्हा दोघांनाही परत पाठवलं जगू माणसांच्याकडे बघत गरजला सुट्टी हळतवर भडवेंची कातडीच लो आळावतो त्यानं फक्त तर एक डाग दाखवावा माझ्या अंगावर नसते आरोप करू नाही लि का आत्ता गावातली गावातले लग्न मोडण्यात तुझी हयात गेली अरे चांगलं करायचं सोडून वाईट करतो आहे तू चार पैशा झटी आईला धंद्याला बसवणारी जात तुझी आमच्यावर बी वाकडी नजर वय तुझी काही काय असे ना झाल्या प्रकारानं जाधव हादरला गावात आजपर्यंत त्याच्यावर कोणी हात टाकला नव्हता त्याच्या काळ्या कारवाया गावाला माहीत होत्या पण भीतीपोटी वर तोंड करून कोणी काही बोलत नव्हतं मला वाटलं होतं तो फौजदारी करेल साथीदार त्याला हुलीवर घालतील पण तसं काही झालंच नाही उलट तो घोबडासारखा लपून राहायला लागला तोंड चुकवून पळायला लागला घालून पाडून शिवी हासडली तरी न ऐकल्यासारखं करायला लागला जगूच्या लग्नाला सगळं गाव जमलं विरोधकही आले निलाजऱ्यासारखे पण जेवणाच्या टेपणाला मात्र सालेंनी धागा दिला जेवायला ओढ्यापर्यंत आलेली माणसं परत फिरली पाण्याची धार ओलांडून अलीकडे आलीच नाहीत लग्न लावून सगळे भडवे पाळाले हाग तरी कोणाकोणाला मारायची मांगवाडा आणि वडार वस्ती तेवढी जेवायला होती मराठ्याचा एक माणूस सुद्धा फिराकला नाही सगळं अन्न वाया गेलं जगू खूप निराश झाला मी त्याला समजावलं म्हटलं अरे नाराज कशाला होतो तू चोरासनी अन्न चारण्यापारास गोरी गरिबासी वाटू तेवढंच पुण्य भेटन यांच्या जेवणानं पुण्य वाढणार नाही साऱ्या वाड्यानं घाण वाढलं निसती अजिबात मानव नाही घ्यायचं गावाशी काय देणं ना घेणं आपण आपलं एक असलं म्हणजे झालं वरवत काढायची का काढायची गावाच्या नाकाव काढायची माणसं येते अरे येऊ नाही तर नाही आपण देवाच्या पाया पडून यायचं कसं आहे माणसं असली म्हणजे जरा उठाव येतो उगी नवरा फिरून आणल्यावर होईल सगळं अरे होई ना काय आपण जर नाही वरात काढली तर माणसं काय म्हणतील माहिती म्हणतीन जगतापाचा घर बोळ गे दारात गेले घेतलं ते घेतलं आणि वर वरात नाही म्हणजे काय बरं बाबा तू म्हणशील तसं रामूत येईल नरसू वाडार चांगला त्यांनी सात आठ माणसं जमवली वरात ट्रकात बसून पाठवलं कुरवलीला नवरी घेतली ठेवून त्यांनीच कोणाची तरी बैलगाडी बघितली आमचा एक आणि पैरंगकार एकादमाचा एक असे दोन बैल आणले गाडी झोपली वर लग्नात मिळालेली क्वाट बांधली त्याच्यावर सतरंजी आतरली गॅसच्या दोन बात्या मागवल्या गोडसं वाढीसनं निघाली वारात वारात कसली म्हणण्यावं तसा प्रकार घेणमीन बावीस माणसं त्यात आम्ही दोघं भाऊ पाहुणं सात बाळू मांग नरसू नरसूचं पोरगं मशाल घेऊन चालणारा चांभार बाज्या पिपानी वाजवणारी सात आठ जण बाबू काका पळत आले हो जरा बरं वाटलं फिरती या वारात दरवेशाचा आसवल फिरवल्या माने आईला या गावाचे इतिहास माणसांच्या वारातही मी गाजवल्या लाठी बोथाटी अंग दुखेपर्यंत फिरवली दांडपट्टा फिरवला एक एक वारात पहाटे तीन पर्यंत घुमवली आणि आज माझ्या भावाच्या लग्नात ये काही घाला फिरकायला तयार नाही आम्ही कुठं कुणाला काय मागतो अरे नुसतं या मागून स्वतःच्या पायाने दोन तास चाला पाहिजे तर चहा घ्या पण या गावातल्या वरातिला माणसं ती म्हणल्यावर पै पाहु काय म्हणतील आपले आबरू आपल्या हातानं कशाला गाल होत आहे नवरदेव होता तरी पिला होता माझ्यापेक्षा सुद्धा तो जास्त वैतागला होता वरात थंडपणे चालली होती लखलखी डोळ्यांची त्याची बायको कसल्या तरी विचारात गुंग होती तिच्या चेहऱ्यावरची छीड लपत नव्हती वरात फिरत जेव्हा पाराजवळ आली ते तेव्हा कोणीतरी म्हणालं वाजंत्री एक तुकडा वाजवा तसा जगूत चिडला उठून उभा राहिला आणि म्हणाला अजबात वाजवायचं नाही काय गावाशी घेणंदे ना आपल्याला काय कला धावायची ती तिकडं आमच्या घरामोर दाखवा यांच्या मोहरं वाजवाल तर भडवे कानात बोटं घालून डोळे झाकून घेतील एवढ्या लायकीची ती माणसं मला वाटलं आता भांडण होते जगू कोणाचं तरी नाव घेऊन शिवी देणार ऐकणारा काही गप्प वाटणार नाही वाद वाढणार रिकामी झिकझिक उत्पन्न होणार मी तेवढ्या माणसं आहे जगूला गप्प केला तो कसला गप्प बसतोय शेवटी डोळे वाटारले तसा गप्प झाला पोरगी मंडवळ्याच्या गो आडून गोंधळून बघत होती पावसाच्या धारातून चिमणीनं बघावं तशी बघत होती मला तिघा चौकांनी खूप आग्रह केला दांडपट्टा खेळा बोथाटी फिरवा मी नकार देऊन टाकला मनच थाऱ्यावर नव्हतं वाटलं होतं आता गाव आपल्या बाजूनं झालं आहे पण कुठलं काय त्या बेरकी जाधवानं नेमकी मेख मारलेली होती वरात संपली नवी नवरी नवऱ्याबरोबर घरात आली रुक्मिणीनं ओवाळलं त्यांना सन्मानानं देवाच्या पाया पडायला आतल्या घरात नेलं मला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं आसपासच्या आयाबाया जमल्या होत्या बायकांच्या घोळक्यात रुक्मिणी महाराणीसारखी वावरत होती बायका तिला सल्ला विचारून सगळं करत होत्या धाकटी जाऊ तिला धाकट्या सुनेसारखी वाटत होती सारखी ती हालत होती घर सजवायला सुगरण पक्षीण धावावी तशी तरतरत होती मी साऱ्या पाहुण्यांना अंथरूण पांघरुण दिलं गाडीवाली पोरं बत्त्या फिरवणारी माणसं जेवायला धावली वर बत्तीवाल्यांच्या हातावर पाच पाच रुपये ठेवले रुक्मिणीनं मांगिणीला खण घातला बाजीच्या बायकाला पातळ दिलं आयाबायांना गोडदोड खायला वाढलं परीट केसळ चांबर घेऊन आला होता त्याला चार रुपये आणि भाकरी दिली चांभाराचंही देणं भागवलं वाजंत्री नारळासाठी आडून बसले त्यांना नारळ दिला त्यांचे राहिलेले पैसे सुद्धा दिले तसे जण वाद्य नाचवत पुढची सुपारी गाठायला अंधारात स्टेशनकडे पाळाले चार दिवसांनी पाहुणी रावळी जायची म्हटल्यावर पुन्हा कपड्यांची खरेदी महागाई ही अशी मुलखाची वाढली काय घ्यायची सोय नाही ओ साधा टॉवेल घ्यायचा म्हटला तरी विसाचा तुकडा मोडावा लागतोय कसा खर्च भागवायचा बायकांना निदान पातळं तरी घ्यायला हवीत एक का दोन सात पाहुणे पुरुष माणसाचं बरं असते तीन रुपयाची टोपी देऊन वाटायला लावता येतं सायकल पळवी येत गाठलं कोरेगाव आणली पातळ काही रोग काही उधार तर ते जगूला तरी पैसे कसे मागायचे तो देईल स्वतः खर्च तरी टाळता येतोय थो का थोडा काय करायचंय ते करावंच लागतं ना पै पाहुणे गेले घर रिकाम झालं जोडी पालीला पाठवली खंडोबा आमचं कुलदैवत दर्शन घ्यायला हवं आपले रीतीरिवाज मोडता येत नाहीत घरात आम्ही चौगच छोट्या पोरीसह घर ओकं वाटत होतं काम करून रुक्मिणीचा बाक निघाला होता अंगही तापलं होतं तरीही तक्रार न करता अतिशांतपणे झोपली होती मी अस्वस्थ होतो पण आढ्याकडे बघत विचार करत होतो महादू केव्हा झोपून गेला होता तिने हळूच अंगावर हात टाकला तोंड आपल्याकडे वळवलं कसला विचार करताय कुठं काय काय नाही गं का? माझ्यापासनं लपवू नका काहीतरी घडले अगं खरंच काय नाही तुझ्यापासनं मी कसं काय लपविन एक विचार बघा रागवाला शपथ नाही रागवणार दुपारी कोतवाल कशाला आलता बॉलवायला तुला कोण म्हणलं कळलं मला काय काम होतं त्याचं सांगा काय नाही ग सहज आपलं आता पातर काय लपवलं नाही तुम्ही जे घडलं ते सांगितलं मग हेच काय लपवताय अंगात बळ आहे तर वर पण तुमच्या मागं उभी राहीन जगूचं लगीन झालं एक जबाबदारी संपली पण आता दुसरा व्याप उभा राहिला आहे कसला व्याप सोसायटीचा तागादा आलाय सारे पैसे अकरा तारखेला भरायला पाहिजेल नाही तर जप्तीन गाराव या मागं कवा नाही आला ता गादा नाही कसा चार पाच वेळा नोटीस आला आहे काहीतरी निमित्त सांगितलं परस्पर टो आलावलं पण आता साहेब म्हणतो जप्ती करणार साडेतीन हजार रुपये आत्ताच्या आत्ता बारा शिवाय वरचं याज वेगळं म्हणजे एका टायमाला रुपये चार हजार पाहिजे एवढे पैसे कुठून आणायचे हा तर द्यावा कसं करायचं का मला तर याड लागायची पाळी आली गं काय डोक्यात घेऊ नका माझं गाळ्यातलं गणठाण मोडा नगं नगं असलं न बोलू भरल्या गाळ्यानं एक पोरगी घरात आली तवर पहिलीचा गाळारे कामं करू आहे नाही जमणार असलं पाप काय बी ओलाढाली करेन पण सोसायटी भागवेन पण एवढं पैसे कुठं आणणार देईल की कोणी बी नुसतं दोन दिवस भरायचं पुन्हा सोसायटी काढून जायचं त्याला भागवायचं नेसती कागदोपत्री हालचाल आहे काय त्याच्यात अवघड मग वाडाच माझं गंठन तुम्ही जवळ असल्यावर मंगळसूत्र गाळ्यात असल्यासारखंच आहे नको ग जगू येऊ दे मग ठरवू काहीतरी नाही तर मुदत मागू पंधरा दिवसाची टाकू को इंजनी कोण पाच हजारा पाव तर कोणी बिघेल काय करायचं मग सारं घर डोक्यावर कोसळल्यासारखं गाढ झोपून गेलो मित्र हो हा होता झुंज कादंबरीचा भाग अकरावा उद्या संध्याकाळी पाच वाजता ऐकूयात झुंज या कादंबरीचा भाग बारावा आणि शेवटचा Estou parenta na mascara.